कोरोना असेल किंवा ओमिक्रॉन असेल याचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना पाहतोय. राज्य सरकार पुन्हा एकदा निर्बंध लादण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्यावर पुन्हा एकदा जे सरकार आहे जनता आहे ती पुन्हा एकदा भरडण्याची चिन्ह दिसत आहेत. नाही, असं आहे की जेव्हा हा संसर्ग वाढतो आहे तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन चिंता केली पाहिजे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही दुटप्पीपणा करू नका, हिपोक्रसी करू नका. म्हणजे एकीकडे तुम्ही सांगता की पाच लोकांनी एकत्र येऊ नये आणि दुसरीकडे तुम्ही सांगता की नेत्यांच्या गगनामध्ये हजारोच्या लोकांनी एकत्र यावं. तर कुठेतरी आमागा दुभागा एकत्र आदर्श प्रस्थापित करावा लागणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये जेव्हा भारतामध्ये लॉकडाऊन होतं तेव्हा आपण गरीब कल्याणाच्या योजना आखल्या. 286,000 कोटी हे गरिबांसाठी खर्च केलं. मला याची जाणीव आहे हे कमी आहे, पण आपल्या देशाने तरीही 70 कोटी जनतेला मोफत धान्य दिलं. मग आपल्या राज्यकर्त्यांनी जी एस टीमध्ये दोघांनाही 50-50% जी एस टी येतो असं नाही आहे की केंद्राला जास्त येतो आणि राज्याला कमी येतो. मग केशरी कार्डावर धान्य देताना सरकारला काय अडचण आहे? गरिबांना मदत करण्यासाठी एकीकडे तुम्ही 23 डिसेंबर 2020 निर्णय करता की दारू दुकानदारावर कोरोना वैश्विक महामारीमध्ये संकट आलं, त्यांचे दुकानं बंद होते लॉकडाऊनमध्ये, त्यांना तुम्ही 404 कोटीची सूट देता आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचं पीक उभं आहे, विधानसभेत आश्वासन देता की करंट बिल भरलं की आम्ही त्यांचं कनेक्शन कापणार नाही आणि तिकडे मात्र सर्रास कनेक्शन कापलं जात आहे. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? की तुम्ही जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले नसल्याने जिसके साथ जनता है अधिकारी उसकी सुनता है, तुमचा अधिकारी ऐकायलाच तयार नाही कारण तुमच्यासोबत जनता नाही. असा असा तर भाग नाही.